महिला कुस्ती 21 रुपये नावाची एक तगड़ी कुस्ती प्रारंभ झाली। कुस्ती करायची काय करायचे कुस्ती पहा योद्धा केसरी का टूर्नामेंट चल रहा है। कौन बनेगा विधा योद्धा केसरी? शबाश कब्जा घेतलेला प्रीतम न थोड़ा प्रथम और न्यूटन वाजपेयी शांतता विदर्भ योद्धा 2023 या कुस्ती दंगल मध्ये एक आकर्षणाची कुस्ती दोन महिला कुस्तीपटू एक पुण्याची आणि एक कोल्हापूरची कुस्ती मंडळीतून एक आली आहे आणि विद्येच्या माहेर घरातून एक आली आहे। अशी कुस्ती आखाड्यात प्रारंभ झालेली आहे। प्रीतम दावाडे ने कब्जा घेतलेला मैदान खचा खच भरलंय। मुलगी सुद्धा कुस्ती खेळू शकते। मुलगी चोर आणि मुली तर थांबली नाही पाहिजे। डाव मारा लागली मुलगी टाळ्या करा की टाळ्या मार मार बरोबर काय माहोल बनलेला आहे। कब्जा घेतलेला इतर गर्दी करू नका। दादा सांगू नको नाही असो सांगू नको ना। वादळापूर्वीची शांतता मुलापेक्षा मुलगी बरे आणि प्रकाश देते दोन्ही घरी। वा 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 क्या बात है क्या खूब माहौल है। आणि परत खराखरी कुस्ती समोरासमोर महाराज वासिम में गल्ला भाऊ प्रतिराव गावाची उकार सतीश वान खेडे कब्जा परत प्रीतम दाभाडे ने घेतलेला। मंजिल उन्हीं को मिलती है प्रीतम जिनके सपनों में जान होती है। यू ही बंक होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है। हौसला बुलंद होना चाहिए प्रीतम। पुरुष प्रधान देशामध्ये महिला सुद्धा कुस्ती खेळू शकतात। नुसतं कागदावरती आरक्षण पण पुरुष अनेक ठिकाणी लीडरशिप घेताना दिसतात। 118 खेळाडूचं पदक गेलं होतं 2016 रिओ ऑलिम्पिकला। एका भारताच्या लेकीनं 136 कोटीच्या देशाची लाज राखली तिचं नाव साक्षी मलिक। भारताचा तिरंगा वरती गेला राष्ट्रगीत गायलं गेलं तमाम भारतीयांची छाती फुलून आली एका मुलीमुळं। आज या मुली कुस्ती खेळतात भविष्यात काही घडू शकत। विनेश फोगट बबीता कुमारी गीता फोगट पूजा ठांडा साक्षी मलिक ललिता बाबर अशा कित्येक महिलांनी देशाचं नेतृत्व केलं आणि आक्रमक झाली प्रीतम दाभाडे। ओहो संघर्ष चाललाय दोन्ही लेकींचा टाळ्या करा टाळ्या। आणि आपली मुलं तेवढी काय खात्यात काय पेट्यात तपासा कुठं फिरत्यात कुठं बसतात कुठं उठतात कोणाच्या संकेत आहेत। मुलगी विजय झाली।